मावळ मतदारसंघाचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी पनवेल मतदारसंघात विभागानुसार बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. तळोजा इथं झालेल्या युतीच्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, कोकणमाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेट भगत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपमहापौर विक्रांत पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष पाटील, भाजप तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित युतीच्या नेत्यांनी आघाडीवर जोरदार हल्ला चढवत शेकापच्या नेत्यांवर टीका केली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराची धुरा सांभाळत असताना, प्रचाराची सुरुवात करत असताना, मी सुरुवातीला सांगितलं की सद्गुरू वामन बाबा यांच्या पुण्यभूमीतून प्रचाराची सुरुवात करतोय. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू क्षेत्रातून या मावळ लोकसभा मतदानाची सुरुवात होती आणि माझ्या प्रचाराची सुरुवात देखील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू क्षेत्रामधून चालू केली. महाराज, मी 23 वर्षे पंढरपूरची वारी करतो न चुकता, आषाढी वारी, आणि काम करत असताना गेली 25-30 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय. मी काल राजकारणामध्ये आलेलो नाही. 20 वर्ष पंचायत पिंपरी चिंचवड महापालिकेचा नगरसेवक म्हणून काम केलं. मी 2009 लोक विधानसभा निवडणूक लढवली, 2014 लोकसभा निवडणूक मी लढवली आणि 2019 लोकसभेला पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये 100% पोहोचणार. कारण गेली 5 वर्ष या संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करून सर्वसामान्य मतदाराशी माझं नातं एक वेगळ्या प्रकारचं जोडण्याचं काम केलेलं आहे. शिवसेना असू द्या, भारतीय जनता पार्टी असू द्या, आरपी असू द्या, या सगळ्या प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताची काळजी घेतली जाते. प्रत्येक पक्ष आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना कशा आणल्या जातील या दृष्टिकोनातून काम करतायत. मग आपली जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आहे की आमच्या बूथवरती आम्हाला जास्तीत जास्त मतदान हे धनुष्यबाणाला कसं देता येईल या दृष्टिकोनातून विचार करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण समोरच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याकडून तुम्हाला कदाचित खिजवलं जाईल, आम्हाला बघा एवढे पैसे दिले बूथवरती, आम्हाला पार्टीला एवढे पैसे दिले, आम्हाला खर्चाला एवढे पैसे दिले, आम्हाला एवढ्या गाड्या दिल्या, असं खिजवण्याचा प्रयत्न होईल. मी आपल्याला सांगणार आहे, निवडणूक आहे हे निवडणूक नाही, हे युद्ध आहे. हे युद्ध कसं आहे तर आज आपल्याला या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे की एकीकडे सच्चाईनं मतदारांची सेवा करणारे उमेदवार पाहिजेत की पैशाचा अमर्याद वापर करून सत्ता मिळवायची आणि त्या सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचारानं स्वतःची या ठिकाणी खिसे भरायचे, स्वतःचे भंग उभे करायचे, या पद्धतीनं विचार करणारे नेते एकीकडं यांच्या पाठीशी जायचं की सर्वसामान्य जनतेच्या हिताची काळजी घेणाऱ्या आपल्या खासदारांच्या पाठीमागे जायचं याचा विचार हा आपल्याला सगळ्यांना मिळून करावा लागणार आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की इथे बसलेला शिवसेना, भाजप, आरपीआय आणि महायुतीचा एक एक कार्यकर्ता निश्चितपणानं या ठिकाणी या सच्चाईच्या पाठीशी उभा राहणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.